सर्वांना नमस्कार। आज आपण या ठिकाणी काही प्रश्नांच्या आधारे सामान्य ज्ञान पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजभाषा कोणती? हिंदी, मराठी, कन्नड, इंग्रजी। महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे। पुढील प्रश्न आहे, शब्दांच्या जाती किती आहेत? 7, 6, 8, 5। मराठीमध्ये शब्दांच्या जाती या 8 आहेत। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? वाघ, शेकरू, हत्ती, सिंह। महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे। पुढील प्रश्न आहे, शरीराच्या कोणत्या भागात लाल पेशी तयार होतात? यकृत, अन्ननलिका, हृदय, अस्थिमज्जा। शरीराच्या अस्थिमज्जा या भागामध्ये लाल पेशी तयार होतात। आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता? मोर, कबूतर, शामरुख, घार। आकाराने सर्वात मोठा पक्षी हा शामरुख आहे। पुढील प्रश्न आहे, हत्तीच्या नाकाला काय म्हणतात? सोंड, खांब, हस्तिदंत, हनुवटी। हत्तीच्या नाकाला सोंड असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे, लीप वर्ष दर टिंबटिंब वर्षांनी येते? 3, 5, 2, 4। लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येते। पुढील प्रश्न आहे, 3 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होतो? आपल्या घड्याळामध्ये 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो। पुढील प्रश्न आहे, रक्ताचा रंग कोणता असतो? काळा, हिरवा, लाल, पांढरा। रक्ताचा रंग हा लाल असतो। पुढील प्रश्न आहे, गायीच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू, रेडकू, कोकरू, पाडस। गायीच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे, फळाच्या बाहेर बी कोणत्या फळाला असते? आंबा, काजू, नारळ, पपई। फळाच्या बाहेर बी काजू या फळाला असते। पुढील प्रश्न आहे, कच्च्या कैरीचा रंग कोणता? हिरवा, पिवळा, केशरी, निळा। कच्च्या कैरीचा रंग हा हिरवा असतो। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।